सुदा हो झुकले विचार जनकट पोला दी मनगट तरुण पीढ़ी ला साधा मानूस साधा पक्का इरादा चहू कण गाजा बादा गाजा बादा। इचलकरंजी विधानसभेचे कार्य सम्राट आमदार प्रकाशराव आवाड यांचा आज वाढदिवस। आज इचलकरंजी वस्त्र नगरीचे व इचलकरंजी विधानसभेचे लाडके आमदार मान्य प्रकाशरावजी आवाड यांना यांचा आज वाढदिवस। 15 मार्च 1953 रोजी प्रकाशरावजी आवाड यांचा जन्म झाला। प्रकाशरावजी आवाड यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील महामेरू म्हणून ओळखले जाते। इचलकरंजी विधानसभेतून प्रथम 1985 मध्ये प्रकाश अण्णा यांची महाराष्ट्र विधानसभेसाठी निवड झाली। प्रकाश अण्णांनी पहिल्याच निवडीमध्ये राजकारणामध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आणि 1988 ते 1990 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी बाजी मारली। त्यावेळी सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री पदी निवड झाली व त्यानंतर त्यांची कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री म्हणून वर्णी लागली आणि अण्णांनी वस्त्रोद्योगाला एक वेगळी चालना दिली आणि त्यामुळेच आज इचलकरंजीचे नाव कानाकोपऱ्यात पोहोचले। इचलकरंजीत असणारे आधुनिक लूम्स व निघणारे दर्जेदार आणि आधुनिक कापडाच्या विक्रीवर समाधानी न राहता आणखी नवनवीन काय काय करता येईल म्हणून त्यांनी कापडापासून गारमेंट तयार करण्यात आले आणि यासाठी प्रकाश अण्णांनी पुढाकार घेतला आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। महिलांना गारमेंट प्रशिक्षण योजना आणली आणि वस्त्रोद्योगावर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांचा कायम असतो। अण्णांची वडील माजी खासदार कल्लाप्पांना आवाडे यांच्यापासून प्रकाश अण्णांना राजकीय वारसा मिळाला। कल्लाप्पांना आवाडे यांनी दिलेली शिकवण म्हणजे राजकीय पद असो किंवा नसो जनतेची सेवा हाच खरा धर्म अशी शिकवण मिळाली। रात्रीचा दिवस करून अहोरात्र झटणाऱ्या या कार्य सम्राट आमदारांना आम्ही सर्वजण पाहिले आहेत। ते म्हणजे आलेला महापूर। यावेळी सर्वांना मदतीचा हात देणारे म्हणजे आमदार प्रकाशरावजी आवाडे साहेब। कार्य सम्राट आमदार यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। गणेशनगर कट्टर आवाडे समर्थक सद्दाम हुसेन मुल्ला।